नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत। भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीसंदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। सर्वसेवा भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। नवीन जाहिराती आणि परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळेल, त्यामुळे नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। सुरुवात करूया व्हिडिओला। कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला गणित हा विषय तुमचा पक्क असणं गरजेचं आहे। आणि हाच विषय पक्क करण्यासाठी तुम्हाला के सागर पब्लिकेशन यांची ही दोन पुस्तकं मदत करणार आहेत। पहिलं पुस्तक आहे संपूर्ण अंकगणित 48वी आवृत्ती असणारं। या पुस्तकाच्या मदतीने तुमचं संपूर्ण अंकगणित नक्कीच पक्क होणार आहे। सुधारित आणि विस्तृत आवृत्ती असणारं हे पुस्तक तुम्ही खरेदी करा। त्यानंतर दुसरं पुस्तक आहे संपूर्ण बुद्धिमापन। बुद्धिमापन विषयावरील सर्व घटकांची परिपूर्ण तयारी करायची असेल तर के सागर पब्लिकेशन्स यांचं हे पुस्तक तुम्ही खरेदी करा। खूप फायदा होईल तुम्हाला या दोन पुस्तकांचा। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे। अगदी घरबसल्या तुम्हाला ही पुस्तकं मिळणार आहेत। बुद्धिमापन आणि अंकगणित या विषयाची तयारी करा के सागर पब्लिकेशन यांच्या या दोन दर्जेदार आणि उत्कृष्ट पुस्तकांसह। तर पहा, सर्वसेवा भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ही जी जाहिरात आहे गट ब अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्गासाठी आहे। त्यामध्ये कोणत्या विभागामार्फत ही जाहिरात आहे तर आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त आदिवासी विकास विभाग पुणे महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या आधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अप्पर आयुक्त नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांच्या स्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील विविध संवर्गातील एकूण 602 पदांच्या सरळ सेवा भरतीकरता पात्र उमेदवारांकडून विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळावरती फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23/11/2023 ते 13/12/2023 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। आणि अर्ज मागवण्यात येत आहेत सदर पदांचा, जो भरतीकरताचा तपशील जो आहे तो खाली तुम्हाला उपलब्ध आहे। महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पहा, आदिवासी विकास विभागामार्फत एकूण 602 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे 23/11/2023 ते 13/12/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आणि कोणत्या पदासाठी जाहिरात आहे, कोणत्या पदासाठी कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत याची या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे। उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक तसेच संशोधक सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, लघुटंक लेखक, गृहपाल पुरुष, गृहपाल महिला, अधिशिक या ठिकाणी पुरुष, अधिशिक स्त्री तसेच ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक आणि प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम, अशा प्रकारे एकूण 19 पद आहेत या भरतीमध्ये आणि जागा आहेत 602। तसेच या ठिकाणी तपशील पहा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा दिनांक आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्यासाठी अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक आहे 23/11। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा विहित कालावधी आहे या ठिकाणी 13/12/2023। परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। संभाव्य बदलात वेळोवेळी आदिवासी विकास विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावरती माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ऑनलाईन अर्ज
भरण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी हे जे वेबसाइट आहे या वेबसाइटवरती तुम्हाला भेट द्यायची आहे आणि संवर्ग निहाय तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाई करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून परीक्षा शुल्क भरून या भरतीसाठी अप्लाय करा। स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्ग निहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल याबाबत कोणताही दावा करता येणार नाही। तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाच्या पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांची शासन विहित नियमानुसार विचार करेल किंवा त्या विद्यार्थ्याचा विचार केला जाईल। सदरील पदभरती प्रक्रियेत संदर्भात वाद तक्रारी उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना राहतील। अशा प्रकारे ही सविस्तर जाहिरात आपण पाहिलेली आहे आणि तुम्हाला सर्व सेवेच्या नवनवीन जाहिराती नवीन अपडेट पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आपलं टेलिग्राम चॅनल आहे यावरती दररोजच्या चालू घडामोडीचा समावेश तुम्हाला पाहण्यास मिळतो आणि परीक्षेच्या नवनवीन जाहिराती परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे।